नमस्कार, मी निलिमा कुलकर्णी. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आणि आज आपल्या सोबत आहेत सर्वांचे लाडके नागेश भोसले. सर, खूप स्वागत आहे तुमचं. आज खास वेळात वेळ काढून तुम्ही आलेला आहात आमच्यासाठी. आणि येस, आणि नागेश भोसलेंना सगळ्यांना प्रश्न विचारायचे आहेत, तर आमचा फोन नंबर लिहून घ्या, 0226689923. या नंबरवर तुम्ही फोन करून नागेश भोसले यांना प्रश्न विचारू शकता आणि तुम्ही बोलू शकता, गप्पा मारू शकता. मलाही खूप साऱ्या गप्पा मारायच्या आहेत, कारण विषय आहे पन्हाळ्याचा. पन्हाळा हा सिनेमा कालच प्रदर्शित झाला आहे आणि तुम्ही स्वतः दिग्दर्शन केलं आहे, अभिनय केला आहे, निर्मितीही केलेली आहे. या तीन स्तरांवर लढणं हे खरंच मोठं जिकिरीचं असेल, तर त्याविषयी आधी सांगा. आधी अभिनेता, आणि अभिनेत्याला सगळ्याच गोष्टी बघायला लागतात, म्हणजे त्याला चांगलं वागायला लागतं, चांगलं वाचायला लागतं, चांगलं खूप शिकायला लागतं, ऑब्झर्व करायला लागतं. आणि गेली अनेक वर्ष अभिनेता म्हणून काम करत करत एक थोडीशी चिकित्सक वृत्ती असल्यामुळे, सगळं शिकण्याची वृत्ती असल्यामुळे शिकत गेलो आणि म्हटलं की आपली स्वतःची पण कधीतरी एक निर्मिती करावी. खूप पूर्वीपासून विचार होता, पण आत्ता कधी करणार ना, आत्ता नाही, आता योग जुळून आला. हो, तर निर्मिती केली, दिग्दर्शन तर मी करतच होतो, ही माझी चौथी फिल्म आहे. आणि पन्हाळ्याने ॲक्च्युली मला उत्स्फूर्त केलं, इन्स्पिरेशन दिलं की पन्हाळ्यावर एक चित्रपट करायला हवा, कारण पन्हाळ्याचं वातावरण आणि पन्हाळा स्वतः इतका सुंदर आहे की तुम्हाला काश्मीरला आणि स्वित्झर्लंडला जायची गरज नाही, पन्हाळा इतका सुंदर आहे. म्हणजे पन्हाळा रिप्रेझेंट करतो अख्ख्या महाराष्ट्राच्या सौंदर्याला. आणि पन्हाळ्यात असलेले जे ऐतिहासिक संदर्भ आहेत, तिथे घडलेल्या ऐतिहासिक गोष्टी आहेत, त्या इतक्या अशा स्फूर्ती देणाऱ्या आहेत की म्हटलं इथे एक वेगळी आजची पण इतिहास, त्याच्यातनं इतिहास डोकावा अशी एक छान ब्लेंड असलेली गोष्ट करावी, आणि म्हणून मग पन्हाळा केला. पन्हाळा आणि तुमचं नातं याबद्दल जाणून घ्यायचंय, पण आता पहिला फोन आलेला आहे, साधी आपण पहिला फोन घेऊया. वाशिमहून निखिल धोंगडे आपल्या सोबत आहेत. निखिल, तुमचा प्रश्न नागेश भोसले यांना विचारा. नमस्कार सर. नमस्कार सर, तुम्हाला आधी तुमच्या चित्रपटासाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद सर. प्रश्न असा होता की ग्रामीण भागातून जे काही कलावंत राहतात किंवा जे आम्ही विद्यार्थी आहोत, बर, यांना प्रवाहामध्ये यासाठी असं कुठल्या प्रकारचं मार्गदर्शन अवेलेबल नाही आहे, तर यासाठी तुमच्या मार्फत किंवा इतर सिनेसृष्टीतून काही होऊ शकते का की ग्रामीण भागातले पोरं या फील्डमध्ये यासाठी? बरोबर आहे. आपल्या महाराष्ट्रात दोन अत्यंत महत्त्वाच्या कॉम्पिटिशन्स होतात, एक तर महाराष्ट्र राज्य थिएटर कॉम्पिटिशन आणि एकांकिका स्पर्धांचं आपल्याकडे खूप मोठं प्रस्थ आहे. म्हणजे जगात अशा स्पर्धा जवळजवळ मला असं वाटतं की 350 स्पर्धा होतात महाराष्ट्रात, एकांकिका स्पर्धा, आणि सगळ्या कॉलेजेस म्हणजे सगळ्या जिल्ह्यातले, महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातले कॉलेजेस तिथे इन्वॉल्व असतात. तर एवढी मोठी उलाढाल कलेची, दिग्दर्शक, रायटर्स, ॲक्टर्स, बॅकस्टेज वर्कर्स हे सगळे त्याच्यात इन्वॉल्व असतात आणि वेगवेगळ्या स्तरावर, अगदी ग्रामीण भागात सुद्धा. तर मला असं वाटतं की ग्रामीण भागातल्या लोकांनी जर ह्या एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घेतला, महाराष्ट्र राज्य स्पर्धेत जर भाग घेतला, तर त्यांचं एकतर एक्सपिरियन्स वाढेल आणि एक्सपोजर वाढेल, आणि जर समजा त्यांच्यात कलागुण जास्त असतील, चांगले असतील, तर ते एका लेवलपर्यंत पोहोचू शकतील आणि लोकांच्या नजरेत येतील. तर मला हा कुठेतरी एक पहिला टप्पा असू शकतो पुढे येण्याचा. आपण दुसऱ्या फोनकडे वळूया. पुण्याहून नवनाथ माचिरे सोबत आहेत. नवनाथ, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार नागेशजी. नमस्कार. आपल्या पन्हाळा या नव्या चित्रपटासाठी आमच्या शुभेच्छा तर आहेत. तसेच तुमचे अनेक चित्रपट आणि मालिका पाहिल्यात आम्ही, परंतु आपल्या एका जुन्या चित्रपटाची म्हणजे कुंकू झालं वैरी, या चित्रपटाची येते आवर्जून आठवण होते आम्हाला. आणि मला वाटते त्यामध्ये विलास नावाचं पात्र तुम्ही रंगवलं होतं, काहीतरी राजकारणावर आधारित तो चित्रपट. बरोबर. तर ती भूमिका आमच्या चांगली लक्षात राहिली. तर त्या चित्रपटाच्या स्टोरी सारखीच परिस्थिती अजूनही गावामध्ये आहे राजकारणाच्या बाबतीत, म्हणजे बायकोला सरपंच करून नवऱ्यानेच कारभार पाहायचा किंवा दादागिरी करून, गुंडगिरी करून निवडणुका जिंकायच्या. खर तर या गोष्टी विकासाला आणि लोकशाहीला काळीमा फासणार आहे असं मला वाटतं. बरोबर. आणि आता अनेक आमच्या आता गावोगावी निवडणुका सुरू आहेत आता,
तर त्याबद्दल तुम्ही जनतेला काय संदेश द्याल? आणि दुसरा प्रश्न, ज्येष्ठ कलावंतांनी कामाबद्दल केलेली प्रशंसा, मग निळूभाऊ असतील किंवा अरुण सरनाईक सर असतील, श्रीराम लागू असतील किंवा तुम्ही त्यांच्याबरोबर काम केलेले आपले सदस्य अमरापूरकर सर असतील, यांच्यासारख्या दिग्गजांनी केलेली कामाची प्रशंसा, तर तो एखादा अनुभव शेअर करावा. धन्यवाद. बरं, राजकारणाचं म्हणाल तर तुम्ही तुमच्या प्रश्नातच तुमची उत्तरं मला सांगितलेली आहेत की खऱ्या अर्थाने ते राजकारण जे चालू आहे, बायकोला सरपंच करणं किंवा स्त्रीला सरपंच करणं, कारण की तसा जी आर आहे, स्त्रियांनी सरपंच व्हावं, त्या काहीतरी त्याच्यात काही कोटा काहीतरी असं मला वाटतं, आणि राजकारण करणारे पुरुषच असतात. मला असं वाटतं की त्या ज्या महिला आहेत, त्या बहिणी आहेत ज्या आपल्या, ज्या सरपंच झालेल्या आहेत, त्यांनी थोडासा ना एक स्ट्रॉंग स्टँड घेऊन जरा पुढं यायला पाहिजे. म्हणजे अगदी नवऱ्याच्या आधिपत्याखाली न राहता थोडंसं पुढे येऊन मला माझे निर्णय घेऊ द्या असं म्हणण्याची ताकद स्वतःमध्ये निर्माण केली पाहिजे. त्यासाठी आपल्यासारख्या पुरुषांचा त्यांना सपोर्ट असला पाहिजे. तर मला वाटतं कुठेतरी हा प्रॉब्लेम थोडासा सॉल्व्ह होण्याची शक्यता आहे. आणि ज्येष्ठांनी केलेली प्रशंसा, त्याबद्दल काही अनुभव? ज्येष्ठांनी म्हणजे सगळ्यात मोठी प्रशंसा मला निळूभाऊ करणं मिळाली. म्हणजे मी गोष्ट छोटी डोंगरा एवढी नावाची फिल्म डिरेक्ट करत होतो, ती आम्ही 4-5 मित्रांनी मिळून प्रोड्यूस केली होती आणि त्यात निळूभाऊ होते. तर तेव्हा निळूभाऊ खूप वय झालं होतं त्यांचं आणि आजारी होते, पण त्यांनी हो म्हणाले आणि वी वर सो हॅपी. एक प्रसंग असा होता की मला एक शॉट घ्यायचा होता की भाऊ असे उंच डोंगरावर आहेत आणि पावसाची वाट बघतायत, अशी आकाशाकडे असे नजर लावून उभे आहेत, आणि मला तो कम्प्लीट स्टडी कॅमचा असा 360 डिग्रीचा असा शॉट घ्यायचा होता, पण तो उंचावर गेल्याशिवाय शक्य नव्हता. आणि भाऊ थकलेले होते, खूप आजारी होते. तर मी असं पायाजवळ बसलो भाऊंचे आणि भाऊ म्हणालो, असा शॉट आहे की मला तुम्ही तिथे असे असे बघताय आकाशाकडे. तर भाऊ म्हणाले की अरे, खऱ्या अर्थाने शेतकरी असाच आतुरतेने पावसाकडे बघत असतो, आणि हा जो तू काही शॉट इमॅजिन केला आहेस, हा शॉट मी देणार, काळजी करू नको. आणि निळूभाऊ तो अख्खा डोंगर त्या अवस्थेत चढले आणि तो शॉट दिला. गोष्ट छोटीमध्ये तो शॉट आहे. मला वाटतं की ही जी झोकून देण्याची जी एक त्यांच्यामध्ये ताकद होती, ती आम्हाला शिकण्यासारखी होती, आणि ते एक फार मोठी एक ताप आहे, एक मोठी प्रशंसा, प्रेरणा आहे. सो आय एम सो ग्लॅड की निळूभाऊंनी, आणि तो त्यांचा शेवटचा सिनेमा ठरला, दुर्दैवाची गोष्ट आहे, पण हॅट्स ऑफ टू निळूभाऊ. आपण पुढच्या फोनकडे बोलूया. अकलूजून फोन आहे, अकलूजून रणजित भोसले आपल्या सोबत आहेत. रणजित, तुमचा प्रश्न विचारा. सर जी, आपण जी दिव्यानी सिरियल जी झेरेल माझे जी आपण दमदार भूमिकेचं काम केलं, बर सर जी, आपण दिव्यानी सिरियल मध्ये जे दमदार भूमिका करून महाराष्ट्राच्या सर्व सिनेमा रसिकांच्या हृदयामध्ये जे आपण अधिराज्य गाजवलं, त्यातली ते मला एक सर्जेराव विखे भटलांची एक घाव 100 तुकडे हे जर आपण बोलून दाखवाल का? नक्की का नाही. दिव्यानी मालिकेने मला खूप काही दिलं, महाराष्ट्राने खूप मला प्रेम दिलं. मी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या प्रेक्षकांचा ऋणी आहे आणि असाच आशीर्वाद त्यांनी माझ्यावर ठेवावा. सर्जेराव कायम एक वाक्य बोलतात आणि गंमत म्हणजे ते कुठल्याही इमोशनमध्ये ते बोलायचं. रागात असले तर सर्जेराव विखे पाटलाचा सबूत म्हणजे एक घाव आणि 100 तुकडे असं ते म्हणायचे. क्या बात आहे. खरंच देवयानीच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत आणि सगळ्यांनाच अत्यंत लोकप्रिय ती सिरियल आहे, आणि त्यामुळे आता आपण ब्रेकवर जाऊया. पण ब्रेक नंतर आणखी बऱ्याच गप्पा जाणून मारायच्या आहेत, पन्हाळ्याबद्दल आणखी जाणून घ्यायचं आहे. घेऊया एक छोटासा ब्रेक, पाहत रहा सेलिब्रिटी कॉफी.
सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आपल्यासोबत गप्पा मारत आहेत नागेश भोसले आणि पन्हाळा या सिनेमाबद्दल आपण बोलतोय. पन्हाळा या सिनेमात अनेक उत्तम ॲक्टर्सची फौज लाभलेली आहे. संग्राम असेल, संविधा असेल, अमृता असेल आणि अर्थात मकरंद देशपांडे. मकरंद सोबत खूप विशेष नातं आहे, विशेष मैत्री आहे. त्या मैत्रीविषयी जाणून घ्यायचं. मकरंद देशपांडे हा विलक्षण माणूस आहे, म्हणजे ही इज सच अ गुड ॲक्टर आणि ही इज अ व्हेरी इंटलेक्च्युअल रायटर आणि मी त्याच्याकडनं खूप शिकतो. मकरंद देशपांडे असा माणूस आहे ज्याने अजूनपर्यंत 40 ओरिजिनल नाटकं लिहिलेली आहे, विच इज अमेझिंग. आणि गेली 25 वर्ष अविरत तो ही नाटकं परफॉर्म करतो, म्हणजे स्टेजवर तो आणतोय. एकही जुनं किंवा आणखी कोणाचं नाटक त्यांनी केलं नाही आणि 40 ची 40 नाटकं सुंदर आहेत, एखाद्या हुशार रायटरने लिहिल्यासारखी. रंगभूमीमुळे ही तुमची मैत्री जास्त फुलत गेली. आणि मकरंद देशपांडेचं पन्हाळ्यावर असणं हा पन्हाळाचा एक खूप मोठा ॲसेट. सो आय एम सो ग्लॅड की मॅक माझ्या सिनेमात आहे. क्या बात आहे. आता आपण फोनकडे वळूया कारण अनेक चाहत्यांना तुम्हाला प्रश्न विचारायचं. माळशिरसहून गणेश कोकरे आपल्यासोबत आहेत. गणेश, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा नमस्कार. हा माळशिरसमधून बोलतोय गणेश कोकरे. हा बोला ना सर. ते तुम्ही पन्हाळा पिक्चर काढलेला आहे त्याच्याबद्दल तुमचं धन्यवाद. आणि ते देवणी मध्ये तुम्ही मालिका अजून चांगली मालिका तुम्ही घ्या ना. हो, एखादी चांगली भूमिका आली आणि चांगली मालिका आली तर मी नक्कीच करीन. प्रयत्न तर चालू आहे पण चांगली भूमिका असणं महत्त्वाचं आहे. आली की मी नक्की करीन. नक्कीच. आणि वेळ काढणं हे माझ्या मते मोठी टफ गोष्ट असेल. आणि आता तुम्ही सिनेमा, मालिका, नाटक या तिन्ही माध्यमातून रमत असता, नाटक ही तुमच्या खूप जवळचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही वेळ काढत असतात. रंगभूमी आणि तुमचं नातं याबद्दल. रंगभूमीवरनंच मी आलेलो आहे. थिएटर अगदी पूर्वी सुरुवातीला विजयाबाईंबरोबर मी काम केलं आणि मग थिएटरचा प्रवास सुरू झाला. मग दुबेजी आणि बरीच मंडळी येत गेली आयुष्यात. पण नाटकाने मला खूप काही दिलं, मला शिकवलं. खऱ्या अर्थाने नाटक तुम्हाला प्रगल्भ करतं एक माणूस म्हणून, एक व्यक्ती म्हणून. तर नाटकाचं आणि माझं म्हणजे मी सोडूच शकत नाही नाटक, कारण की आपण विविध क्षेत्रांमध्ये काम करत असतो पण नाटकाचं जे आपलं एक डिसिप्लिन आहे, त्याचं एक ऑनेस्टी आहे, ती तुम्हाला सतत इंटॅक्ट ठेवते आणि चांगलं काम करण्यासाठी प्रवृत्त करत असते. आणि त्या नाटकामुळेच कदाचित तुम्ही त्या सर्व माध्यमांमध्ये निलया फिरत असता आणि वावरत असता आणि उत्तम भूमिकांमधून समोर येत असता. अगदी बरोबर. पुढच्या फोनकडे वळूया. शाहीर दिलीप सामंत आपल्या सोबत आहेत. शाहीर, तुमचा प्रश्न विचारा. हा नमस्कार. नागेशजी, आपला अभिनंदन पन्हाळा चित्रपट जो आपल्या पद्धतीनं. आभारी आहे. हॅलो. हा बोला ना सर. हा नमस्कार दिलीप, तुमचा प्रश्न थोडक्यात विचारा. हा हा, एक म्हणजे मला एवढंच म्हणायचं की आपण गाईड ची भूमिका आपण जी पार पडता, हा तर त्या संदर्भात त्या गाईडांचे अनुभव जर आपल्या तिकडे आलाय का, त्यांच्याशी जो संवाद आपण साधून या चित्रपटाच्या माध्यमात आपण जे काम करतात ते अनुभव जर असेल तर शेअर करा. कारण मी रायगडचे पन्हाळामध्ये मी आता एखादं ऐतिहासिक ठिकाण म्हटलं की तिथे एक गाईड असतो, तो त्या जागेचं सगळं इतिहास सांगत असतो. तर पन्हाळ्यावर मी पन्हाळा सिनेमामध्ये बाळकृष्ण गाईड नावाची एक व्यक्तिरेखा केलेली आहे आणि तो विलक्षण गाईड आहे. कधी कधी काय होतं की गाईड हा तुम्हाला नुसतं त्या जागेचं विवरण किंवा त्याच्याबद्दल माहितीच देत नाही, तर तुम्हाला तुमच्या आयुष्याबद्दल आणि काही तुम्हाला जीवनोपयोगी तत्वज्ञानसुद्धा सांगू शकतो असा तो गाईड आहे. म्हणजे तो तुम्हाला आयुष्यात सुद्धा गाईड करत असतो. आणि अशी मंडळी मी पाहिलेली आहेत की ती वर्षानुवर्ष गाईडचं काम करतात आणि ती इतकी त्यांना ती माणसं इतकी माहीत असतात, ती माणसं इतकी ओळखण्याची त्यांच्यात एवढी ताकद आलेली असते की त्यांच्या मनातलं ते ओळखत असतात आणि गाईड करता करता ते असं पटकन काहीतरी तुम्हाला सांगून जातात की ते पुढे तुमच्या आयुष्यात उपयोगी पडतं. तर असा हा गाईड आहे, बाळकृष्ण गाईड.
क्या बात आहे, नक्कीच. म्हणजे त्या प्रवासात भेटणारा गाईड कुठेतरी आयुष्याची फिलॉसॉफी सांगत असतो, आणि कदाचित म्हणूनच तुम्ही हे इंटरेस्टिंग पात्र निवडलं असेल पन्हाळ्यात. एका वेळ झाली छोट्याशा ब्रेकची, ब्रेक नंतर पुन्हा आपण अनेक आणखी बोलणार आहोत. पाहत रहा सेलिब्रिटी टॉक. सेलिब्रिटी टॉक टाईममध्ये आपण गप्पा मारतोय नागेश भोसले यांच्याशी. आणि पन्हाळा या सिनेमात आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट आम्हाला कळली की तुमचा मुलगा अमरेंद्र यांनी छायाचित्रण केलेलं आहे, तर ही संधी तुम्ही त्याला दिली का, त्यांनी ती मिळवली कमावली या सगळ्याबद्दल? त्यांनी ती कमावलेली आहे, कारण की तो परदेशातनं प्रशिक्षण घेऊन आला आहे सिनेमॅटोग्राफीचं, आणि तो बरा आहे, म्हणजे तो चांगला आहे, त्यामुळे मला वाटलं की तो करू शकतो. आणि अपेक्षेपेक्षा जास्त सुंदर काम त्याने केलेलं आहे. पन्हाळा जो इतका सुंदर दिसला आहे तो फक्त त्याच्यामुळे. आणि ही हॅज डन अ ब्रिलियंट जॉब. नक्कीच. आणि तुमचं मार्गदर्शन त्याला सतत लाभत असेल, त्यामुळे फारसं द्यावं लागलं नाही. नवीन जनरेशन ती काय स्वतःच ओन थॉट प्रोसेसने आलेली असते, आणि ती खूप शार्प आहे. त्यांचा एक तो एक वेगळा टेक, वेगळा टेक असतो. आपण पुढच्या फोन कडे वळूया. अमळनेरहून चेतन राजपूत आपल्या सोबत आहे. चेतन, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सर. तुमचा विलनचा जो रोल आहे तो मला खूप मनापासून आवडतो. अच्छा. आणि प्रश्न असा आहे सर, तुमचं लहानपणापासून तुमचं गाव आणि गावापासून आतापर्यंत तुमचा प्रवास, शिवाय आम्ही आमच्यासारखे ग्रामीण मुलं जे आहेत जळगाव विभागातील, तर आमच्यासारख्या मुलांना विदाऊट ड्रामा स्कूल मध्ये एंट्री न घेता आम्ही जे कॉलेजला ऍक्टिव्हिटी ड्रामा विडंबन नाट्य स्कीट मुख्य नाट्य वगैरे केलेले आहे, तर आमच्यासारख्या मुलांसाठी थिएटर नाट्यामध्ये प्रवेश कसा मिळेल आणि त्यासाठी आम्ही काय करावं लागेल? आता माझा प्रवास सांगायला गेलो तर आपल्याला वेळ पुरणार नाही, पण मी नागपूरचा आहे, नागपूरचा माझा जन्म आहे, आणि तिथून मी राज्य नाट्य स्पर्धेतनं आलेलो आहे, तिथनं माझा प्रवास सुरू झाला आहे, आणि मग हळूहळू ते पुढे होत गेलं. मगाशी मी असं म्हणालो की एकांकिका स्पर्धा आहेत, राज्य नाट्य स्पर्धा आहेत, ग्रामीण भागामध्ये खूप टॅलेंट आहे. मी स्वतः खूप ग्रामीण भागात फिरत असतो, ग्रामीण भूमिका करत असतो, त्यामुळे ते टॅलेंट खऱ्या अर्थाने म्हणजे महाराष्ट्राला आणखी काहीतरी देऊ शकतं. मला वाटतं या प्रश्नाबद्दल आपण पहिल्यांदा सुद्धा बोललेलो आहोत, त्यामुळे आपण पुन्हा वेळ नको घालवायला. जस्ट थोडक्यात जाता जाता पन्हाळा का पाहावा, प्रेक्षकांना काय सांगा? पन्हाळा हा आहे महाराष्ट्राच्या सौंदर्याचा, पन्हाळ्याच्या सौंदर्याचा. पन्हाळा आहे हा स्त्रीच्या अस्मितेचा, पन्हाळा आहे तिच्या महत्वाकांक्षेचा, आणि पन्हाळा आहे महाराजांच्या इतिहासाचा. आणि अशा खूप उत्तम गोष्टींचं एक ब्लेंड, एक असं मिश्रण म्हणजे पन्हाळा. आणि पन्हाळा तुम्ही खरंच बघा, पन्हाळा तुम्हाला कधीच निराश करणार नाही. क्या बात है, खूप छान वाटलं नागेश भोसलेजी, आज तुम्ही आलात आणि खूप वेळ काढून या सिनेमाच्या सगळ्या धडपडीतून, या सगळ्या धडाधडीतून तुम्ही आलेला आहात. खूप छान वाटलं, आणि या सगळ्या सिनेमासाठी शुभेच्छा, पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा. फार फार. सेलिब्रिटी टॉक टाईममध्ये आज इथेच थांबतोय. पाहत रहा आय बी एन लोकमत.